मित्रांनो, टीईटी टेट परीक्षेमध्ये वयाची मर्यादा किती आहे, नेमकं कोणत्या वयाचे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र होतात किंवा शिक्षक होऊ शकतात, टीईटीसाठी काय पात्रता आहे, टेटसाठी काय पात्रता आहे, नेमकं ओपनवाल्यांसाठी किती आहे, मागासवर्गीयांसाठी किती आहे, त्याचबरोबर अंशकालीनसाठी किती आहे, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी विजय शेळके आपल्या सगळ्यांचं इग्नाइट अकॅडमीवरती सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी आणि टीआयटी म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी, या दोन परीक्षेची तयारी तुम्ही करत असाल तर सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे, सर नेमकं यासाठी वयाची मर्यादा किती आहे. चला जाणून घेऊया नेमकं टीईटी साठी किती आणि टेट साठी किती आहे. पहिल्यांदा बघूया टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा, यासाठी तुमच्या वयाची पात्रता किती पाहिजे. तर बघा, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे ही पात्रता परीक्षा आहे आणि कोणत्याही पात्रता परीक्षेला वयाची मर्यादा नसते. म्हणजे इथं तुम्हाला फक्त 90 मार्क ओपनवाल्यांसाठी, कास्टवाल्यांसाठी 83 मार्क 150 पैकी मिळवायचे आहे आणि तुमची पात्रता सिद्ध करायची आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही वयाचे विद्यार्थी असाल तर तुम्ही तुमची पात्रता सिद्ध करू शकता, यासाठी कोणतीही वयाची मर्यादा नाही. म्हणजे टीईटी परीक्षा कुणीही देऊ शकतं, ज्यांचं डीएड झालं बीएड झालं ते आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी देऊ शकता, यासाठी कोणतीही पात्रता परीक्षा लागत नाही. ओके, आता शिक्षक अभियोग्यता म्हणजे टीआयटी यासाठी नेमकं काय पात्रता आहे. तर मात्र ही परीक्षा तुम्हाला नोकरी देते, म्हणजे इथं तुमची पात्रता वयाची मर्यादा चेक केली जाते. कारण जी परीक्षा आपल्याला नोकरी देते ती परीक्षा तुम्हाला ज्या क्रायटेरियानुसार वय पाहिजे त्या क्रायटेरियानुसार वय आवश्यकच आहे. तर बघूया पहिल्यांदा यामध्ये कोणत्या वर्गाला काय पात्रता आहे. खुला वर्ग म्हणजे ओपनच्या विद्यार्थी मिनिमम 18 वर्ष आणि मॅक्झिमम 38 वर्षापर्यंत पात्र होऊ शकता. म्हणजे ओपनचा विद्यार्थी वयाच्या 38 वर्षापर्यंत या परीक्षेसाठी पात्र होतो. म्हणजे तुम्ही शिक्षक होण्यासाठी मिनिमम 38 वर्ष वय आवश्यक असं, सॉरी मॅक्झिमम जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत ही परीक्षा देऊ शकता. त्यानंतर मागास प्रवर्ग, आता मागास प्रवर्गामध्ये एससीबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, विजय असेल, एनटीडी असेल, एनटीसी असेल, म्हणजे ज्या ज्या मागास प्रवर्ग आहे ज्यांना आपण ओबीसी वगैरे म्हणतो त्या सर्वांसाठी हीच पात्रता आहे. मिनिमम 18 वर्ष आणि मॅक्झिमम 43 वर्षापर्यंत, म्हणजे 5 वर्षाचं रिलॅक्सेशन यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे 5 वर्ष तुम्ही आणखीन 38 पेक्षा आणखीन 5 वर्ष तुम्ही आणखीन परीक्षा देऊ शकता. परंतु इथं तुम्ही सगळ्यांना नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे. जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल नसेल, म्हणजे तुम्ही या गटात मोडत असेल पण एनसीएल नसेल तुमच्याकडे, तर तुम्ही ओपनमध्ये काउंट केल्या जातात. म्हणजे तुम्हाला नॉन क्रिमिनल असणं आवश्यक आहे. त्यानंतर जर तुम्ही खेळाडू असेल, तर खेळाडू असेल तर तुम्ही 43 वर्षापर्यंत काय करू शकता, ही परीक्षा देऊ शकता. म्हणजे वय 43 पर्यंत तुम्ही जास्तीत जास्त, सगळ्यांना 18चा नियम आहे पण जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक पाल्ले असाल तर तुम्हाला 45 वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते. म्हणजे शिक्षक होण्यासाठी तुम्ही 45 ही लास्ट एज आहे तुमची. त्यानंतर जर तुम्ही दिव्यांग असाल तर तरी सुद्धा तुम्हाला 45 वर्षापर्यंत पात्रता सिद्ध करता येते, किंवा पात्रता सॉरी तुम्ही त्यापर्यंत पात्र होता, म्हणजे 45 वर्ष तुम्हाला चालते. जर तुम्ही माजी सैनिक असाल तर 43 वर्षापर्यंत तुम्ही त्यासाठी पात्र होता. त्यानंतर जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल, आता प्रकल्पग्रस्त म्हणजे भूकंपग्रस्त असेल, धरणग्रस्त असेल वगैरे, ज्या प्रकारच्या प्रकल्पग्रस्त तुम्ही असाल त्या विद्यार्थ्यांना वयाच्या 45 वर्षापर्यंत शिक्षक होण्याची संधी असते. आणि जर तुम्ही अंशकालीन म्हणून काम करत असाल, तर काम केले असेल तशा व्यक्तीला वयाच्या 55 वर्षापर्यंत शिक्षक होण्याची संधी असते. म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणी झाल्यानंतर तुम्ही तुमच्या वयाच्या या वर्षापर्यंत काय होता त्याला पात्र होता. ओके, या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही अडचणी असल्या तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. मित्रांनो, जर तुम्ही टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर बघा, आपल्याकडे टीईटी आणि टेट या दोन्ही परीक्षेच्या बॅचेस चालू झालेल्या आहेत. शिक्षक अभियोग्यता चाचणी किंवा शिक्षक पात्रता परीक्षा, टीईटी पेपर एक, पेपर दोन, पेपर एक व दोन एकत्रित, अशा कोणत्याही प्रकारची परीक्षेची तयारी करताय तर नक्की इग्नाइट अकॅडमीच्या ऍपला तुम्ही भेट द्या, कारण त्यावरती या बॅचेस आपल्या चालू आहेत. बघा, पेपर एक साठी 2499, पेपर दोन साठी 2499, पेपर एक व दोन एकत्रित घ्याल. आता एक व दोन एकत्रित मध्ये पेपर दुसरा, कोणाचा गणित विज्ञान असतो, कोणाचा सामाजिक शास्त्र असतो, कोणत्याही प्रकारचा पेपर घ्या. 2799 दोन्ही पेपर एकत्रित घेत असाल तर ही फीस तुमच्यासाठी आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचणी येत असेल किंवा तुम्हाला वाटतं मला आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर हा आपला नंबर आहे 88 88 88 99
6116 यावरती कॉल मेसेज करा, म्हणजे यावरती तुम्हाला डिटेल्स माहिती मिळेल. आणि टीईटी संदर्भात तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर 88 06 99 61 88 यावरती टीईटी किंवा टेट असा व्हॉट्सअपला मेसेज करा आणि डिटेल माहिती मिळवा. ओके, टेटची ही बॅच आपल्याकडे चालू झालेली आहे. बघा, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस आहेत आपल्या सगळ्या, ज्यामध्ये सेशन लाईव्ह पण मिळतं, रेकॉर्डेड मिळते. ही सगळी फॅकल्टी तुम्हाला टीच करणार आहे, ज्या संदर्भात तुम्ही माहिती पण घेतली आहे, सगळे डेमो लेक्चर पण बघितले आहे. कारण आपली फॅकल्टी वेल नोन आहे आणि सगळ्यांचे रिझल्ट आहे, टेट मध्ये सुद्धा खूप सारे रिझल्ट आहे जे तुम्ही ऑलरेडी बघितले असेल. ओके, हे सगळे यशवंत कीर्तिवंत आहे, सध्या शिक्षक म्हणून जॉईन झाले आहेत. 800+ विद्यार्थी इग्नाइट अकॅडमीचे शिक्षक म्हणून सध्या कार्यरत आहे. ओके, चला, या व्यतिरिक्त आणखीन काही माहिती पाहिजे असेल खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की मेन्शन करा. चला, थँक्यू, टेक केअर, ऑल द बेस्ट, जय हिंद.